आठमुळ्या ऐतिहासिक जेवणाचा थाट म्हणजे हॉटेल यश राजवाडा. संथपणे वाहत्या नदीच्या पाण्याचा मधुर आवाज, मंद वाऱ्याची शीतल अशी झुळूक, अशा संपूर्ण निसर्गरम्य वातावरणात ऐतिहासिक देखावे पाहत भारतीय बैठकीद्वारे मिष्ठान्न भोजनाची मजा ही वेगळीच असते. जणू शिवकाळात जाऊन भोजन केल्याचा भास निर्माण करणारी वास्तू भिवशी तालुका निपाणी येथे उभारण्यात आली आहे. यश राजवाडा असं त्या हॉटेलचं नाव आहे. लक्ष्मीकांत पाटील या सच्चा शिवभक्तानं अतिशय कष्ट घेऊन हे हॉटेल नाही तर ऐतिहासिक घरच निर्माण केलं आहे. या ठिकाणी पोट तर भरतंच, शिवाय मनही भरतं आणि डोळ्याचे पारणेही फिटतात. खुद खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी या हॉटेलचं उद्घाटन केलं. हॉटेल उभं करताना ऐतिहासिक गोष्टीवर विशेष लक्ष दिलं आहे. जेवणासाठी मातीची भांडी वापरून पाणीही मातीच्या भांड्यातूनच दिलं जात असल्याने पाण्याला नैसर्गिक गारवा असतो. हॉटेलमध्ये प्रवेश करताच छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या मूर्ती आहेत. मूर्तींचं दर्शन घेतल्यावर प्रसन्न वाटतं. चार लोकांसाठी असलेली राजवाडा थाळी तर लाजवाब आणि खूपच चांगली आहे. त्यामध्ये चिकन, मटन मसाला, मटन फ्राय, अळणी मटन, तांबडा, पांढरा आणि काळा रस्सा, खिमा, अंडा करी असे अनेक पदार्थ सात्विक, स्वादिष्ट आणि चवदाररित्या बनवण्यात येतात. हे जेवण मिळतं फक्त यश राजवाडामध्येच. त्यामुळे एक वेळ नक्की भेट देऊन चव घ्या आणि हॉटेल यश राजवाड्याच्या भेटीचा आनंद घ्या. लक्ष्मीकांत पाटील साहेब, पाटील पाटील म्हणजे पाटील असं म्हणायला पाहिजे. आणि तुमचं काम पण पाटलासारखंच काम झालेलं आहे. मला हे काय म्हणजे तुमच्या हे डोक्यात कसं आलं की राज हॉटेल राजवाडा असं ठेवा असं तुमच्या डोक्यात? नमस्कार सर. पहिला ICB न्यूज चॅनलला खूप खूप शुभेच्छा. त्यांनी आपली दखल घेतली आणि आमच्यापर्यंत येऊन पोचला, त्याबद्दल तुमचे प्रथमतः आभार. सर, राजवाडा हॉटेलच्या पाठीमागचा इतिहास असा आहे की मी लहानपणापासून किल्ला बांधण्याच्या मला खूप आवड होता. किल्ल्याच्या स्पर्धा घेणे, किल्ला बांधणे अशा गोष्टी मला खूप आवडत्या. त्याचबरोबर महाराजांच्या मनात खूप मोठा आदर होता आणि त्यातनं असं वाटलं की आपण काहीतरी एक वास्तू अशी बांधली पाहिजे की जेणेकरून तिथं महाराजांचं वास्तव्य राहिलं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य राहिलं पाहिजे. या कल्पनेनं मला ही आयडिया सुचली की आपण एक अशी वास्तू बांधू की तिथं महाराजांचं पण वास्तव्य राहील आणि आपल्याला ते आपला महाराजांचं जे इतिहास आहे तो संदेश आपल्याला खूप लोकांच्यावर पोहोचवता येईल. त्यामुळं मी ह्या हॉटेलची किंवा ह्या वास्तूची निर्मिती केलेली आहे. वास्तू केला हे म्हणजे हॉटेल करावं हे डोक्यात कसं आलं तुमचं? हॉटेल करावं असं काय वाटलं? सर, आजकाल कसं झालं आहे की आपली संस्कृती आणि परंपरा लोक विसरत चाललेले आहेत. मग मी हॉटेल असं म्हणून नाही की आपली एक संस्कृती, परंपरा आणि इतिहास आपला जपला जावा या उद्दिष्टानं ह्या हॉटेलची निर्मिती केलेली आहे. आणि आपल्या हॉटेलमधलं जे जेवण आहे ते पण केमिकल लेस. हॉटेलमधल्या जेवणामुळं भरपूर लोकांना व्याधी निर्माण होत आहेत, तर आपण ह्या सर्व गोष्टींना फाटा देऊन अतिशय घरगुती पद्धतीचं म्हणजे जसं आपण घरात खातो त्याच प्रकारचा मसाला वगैरे वापरून आपण इथं जेवण देण्याचा प्रयत्न केलेला आहे सर. म्हणजे तुम्ही मसाला पण असं रेडीमेड आणत नाही, मसाला पण तुम्ही बनवता का? नाही, आता सर आपण मसाल्यावरती पूर्णपणे आपलं सर्चिंग चाललं आहे की कुठल्या टाईपचा मसाला कसा बनवायचा, आपण घरीच बनवायला चालू केला आहे सर मसाला आता. आणि इथं म्हणजे राजवाडा म्हटलं की राजवाड्याची सिस्टीम असावं की राजवाड्यामध्ये कसं उठणं बैठणं सगळं असं काय तुम्ही काय? सर, तुम्हाला मी आतमध्ये पूर्णपणे आपलं सिस्टीम वगैरे दाखवतो किंवा आपलं जे जेवण वगैरे आहे ते किंवा बाकीची बसायची व्यवस्था वगैरे सगळी वेगळी केलेली आहे. तुम्ही आतमध्ये येऊन आपलं हॉटेल बघा. सर्वप्रथम आम्ही जे आपलं पहिले ताट होते नैवेद्याचं ते आम्ही महाराजांना अर्पण करून महाराजांना नैवेद्य दाखवून आपल्या हॉटेलची सुरुवात होते. आणि त्याचप्रमाणे आपलं जिजामातेचंही मंदिर आहे हॉटेलमध्ये, जिजामातेलाही नैवेद्य दाखवला जातो व आपल्या हॉटेलचा दिनक्रम चालू होतो. तुम्ही कस्टमरला आल्यानंतर काहीतरी गुळ आणि शेंगा देता असं ऐकायला मिळेल, ह्याचं विशेष ठिकाण ह्याचं पाठिंबाचं हे काय? सर, कसं आहे जुन्या काळामध्ये जर आपल्या घरी पाहुणा आला तर गुळ आणि शेंगा द्यायची पद्धत होती, कारण आलेल्या पाहुणा लांबून यायचा आणि त्याला म्हणजे तहान लागलेली असायची किंवा त्याचं केमिकल चालून वगैरे त्याचं एनर्जी कमी झालेली असायची. तर आम्ही त्याच पद्धतीनं आज शेंगा देणं शक्य नाही पण गुळ आणि शेंगदाणं आम्ही आता रुटीन चालू केलेलं आहे. म्हणजे आलेल्या पाहुण्याला एक गोडवा मिळावा
आणि त्याच्या म्हणजे त्याचं पण मन प्रसन्न व्हावं यासाठी आपण गुळ शेंगा देतो त्यांना. नाही आता गुळ म्हणजे सगळं केमिकल होतं गुळ आलेलं आहे. तुम्ही कसला वापरला? सर आम्ही आता सेंद्रिय गुळ बऱ्यापैकी वापरत आहे, कारण जे मार्केटमध्ये सेंद्रिय म्हणून मिळतो ते गुळ आम्ही इथं आज कस्टमरला देत आहे सर. हे का आपण कॅश काउंटर हे नवीन पद्धती केलं आहे? आम्ही याला कॅश काउंटर म्हणतो किंवा मॅनेजरचं काउंटर म्हणतो. हे काय नवीन पद्धती केलं सर तुम्ही काय? सर जुन्या काळामध्ये कसं होतं की जो व्यवहार आहे राजवाड्याचा व्यवहार तो रोखपाल थ्रू सगळा व्हायचा. म्हणजे जे बसायची व्यवस्था वगैरे होती किंवा त्यावेळेचे ज्या वया वगैरे ठेवायचे जे टेबल होते सिस्टीम होती ती त्या पद्धतीचा आपण जुना लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण जुन्या काळात जे राजवाड्यातले व्यवहार रोखपाल थ्रू व्हायचे म्हणून आपण याला रोखपाल असं म्हटलेलं आहे. म्हणजे सगळे व्यवहार यांच्या थ्रूच होणार? सगळे व्यवहार यांच्या थ्रू होणार. करता करविता म्हणजे जे मॅनेजर म्हणतोय आपण ते रोखपाल आहेत आपले. होईल तेवढे तुम्ही सगळ्या राजवाड्या पद्धती राजवाड्यामध्ये काय काय सिस्टीम असते ते आणायचा प्रयत्न करा. त्या पद्धतीचा आपण पूर्णपणे लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे व याची अस्मिता जपण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे सर. तर आपल्या हॉटेलचा हा मेन आपण डायनिंग हॉल जो म्हणतो आहे ती मॉडर्न टाईपची बैठक व्यवस्था केलेली आहे. पण मॉडर्न टाईपची व्यवस्था करताना पण लाकडी मटेरियल पूर्ण वापरलेलं आहे, कारण जुन्या काळामध्ये लाकडाचं मटेरियल आपण टेबल खुर्च्या तशा पद्धतीच्या होत्या. त्याच पद्धतीनं पाणी पिण्यासाठी आपण मातीचे ग्लास वापरले. कारण काय होतं की आजकाल स्टील किंवा बाकीच्या धातूमधून आपल्याला केमिकल किंवा हानिकारक पदार्थ येतात, त्यामुळे आपण जे जुन्या काळातले मटक्याचा फील होता किंवा मातीचा जो फील होता तो बऱ्यापैकी आपण देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण ह्या मातीच्या भांड्यामध्ये पाणी ओतल्यानंतर त्याला एक वेगळी टेस्ट येते किंवा वेगळी चव येते किंवा ते पाणी ॲटोमॅटिक गार होते, तर आपण तसा त्याला प्रयत्न केलेला आहे. तर आपल्या हॉटेलमध्ये आपण एक वेगळ्या थीमवरती भर दिलेला आहे. आपण ज्या पद्धतीनं पहिला घरामध्ये भारतीय बैठक म्हणजे खाली बसून जेवत होतो, तर आपण तसं भारतीय बैठक आपण इथं निर्माण केलेलं आहे आणि भारतीय पद्धतीनं जेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण पाहू शकता की या भारतीय बैठकमध्ये पण आपण शिव इतिहास छत्रपतींचा इतिहास आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पहिल्यांदा जी आपली पहिली रूम आहे त्या रूमला आपण पहिल्या खोलीला नाव शिवनेरी दिलेलं आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरीवरती झाला होता म्हणून त्या रूमचं नाव शिवनेरी दिलेलं आहे. आपण इथं 10 रूम केलेले आहेत आणि 10 रूममध्ये प्रत्येक किल्ल्याचं नाव दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला गड जिंकला तो तोरणा होता म्हणून आपण त्या गडाला नाव तोरणा दिलेलं आहे किंवा त्या रूमला नाव तोरणा दिलेलं आहे. त्यानंतर राजगड, रायगड, प्रतापगड, आपला बघू शकता की पारगड, सिंहगड, पन्हाळा, विशाळगड, सिंधुदुर्ग अशा 10 गडांची नावं आपण इथे दिलेली आहेत. व बसायला आपण इथं एक वेगळ्या पद्धतीची म्हणजे हॉटेल असं वाटणार नाही की इथं आल्यानंतर आपल्याला वाटेल की आपण एखाद्या घरात किंवा आपण एखाद्या पाहुण्यांच्याकडे जेवायला गेलो असं इथं व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर आपल्या इथं आपण आपले जे कार्यक्रम असतील म्हणजे आपलं लग्न असू दे किंवा वाढदिवस असू देत किंवा घरगुती लग्नाचे फंक्शन असू देत मॅरेज ॲनिव्हर्सरी असू देत त्यासाठी आपण एक छोटासा हे स्टेज केलेलं आहे. आणि स्टेजलासुद्धा आपण जुन्या पद्धतीचा फील दिलेला आहे, म्हणजे जुन्या पद्धतीचा आपला जे ऐतिहासिक फील आहे तसा आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आजकालची लग्न बघितली तर लग्नामध्ये एक वेगळंच म्हणजे स्ट्रक्चर असतं, तर आपल्याला असं वाटलं पाहिजे की आपण जुन्या काळामध्ये जाऊन कार्यक्रम करतो आहे किंवा जुन्या काळाचा फील आपल्याला आला पाहिजे, त्या दृष्टीने आपण इथं प्रयत्न केलेला आहे. आपण इथं एक ऐतिहासिक ह्या ज्या स्टेज आहे आपल्या त्या स्टेजला आपण एक ऐतिहासिक फील दिलेला आहे. आणि स्टेजच्या साईडला 2 म्हणजे अशा रूमसुद्धा चेंजिंग रूम आपण म्हणतो त्या टाईपच्या रूम आपण दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर आपल्या हॉटेलच्या आवारात बऱ्यापैकी आपण ऐतिहासिक ज्या गोष्टी आहेत म्हणजे महाराजांच्या काळात ज्या ऐतिहासिक गोष्टी झालेल्या आहेत त्याची आपण बऱ्यापैकी मांडणी केलेली आहे. इथं आता मी 5-6 वेळा इथं हॉटेल आलो असेल. आपल्या या भागात प्रथमतःच असं राजवाड्याचा लुकसारखं असं हॉटेल पहिल्यांदा मला बघायला भेटलं इथं. कारण की आपण आता जे किल्लं आपण फिरायला जातो पण जे आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना त्याच्याबद्दल काही माहीत नाही, किल्ल्याला कधी गेलं नाही, पण इथं आल्यावर आपल्याला सर्वांना प्रत्येक गडाची इथं सर्व माहिती इथं त्यांनी दिलेली आहे. ती प्रत्येक माहिती आपल्याला इथं येऊन आपल्याला वाचून आपल्याला समजू शकते किंवा प्रत्येक आपण इथं हॉटेलला जेव्हा आलो प्रत्येक जे बैठक व्यवस्था केलेलं आहे त्या प्रत्येक बैठक व्यवस्थेमध्ये प्रत्येक त्यांनी गडाचे एका प्रत्येक इथं नावं दिलेले आहेत. त्यामध्ये तिथला आपल्याला इथं इतिहास प्रत्येक गडाचा आपल्याला इथं आल्यावर समजू शकतो. हो इथ्या हो इथं जेवणाबद्दल जेवणाची जर क्वालिटी बघितला जी ग्रामीण लेवलला जी आपण जी घरगुती पद्धत कशी असते त्या टाईपमध्ये आपल्याला इथे आल्यावर जेवण भेटतं, खूप मस्त आहे. नमस्कार. प्रथमतः जे मॅनेजमेंट आहे त्यांचं मी आभार मानतो की त्यांनी जो ऐतिहासिक वारसा जतन केलेला आहे आणि तो लोकांच्यापर्यंत पोचवलेला आहे त्याबद्दल आभारी आहे. मी बिद्रीहून आलो आहे, खास करून हे ऐतिहासिक अनुभवासाठी एवढ्या लांबनं आलेलो आहे. जवळजवळ 50-55 किलोमीटरवरून मी आलेलो आहे या ठिकाणी.
इथं शिवाजी महाराजांचा म्हणजे किल्ल्यांचं दर्शन झालं आणि असं एवढं भारी वाटलं की बाबा खरोखर मी प्रतापगडावर किंवा कुठल्या तर गडावर ते चांगलं म्हणजे गडावरती आले असं वाटलं. त्यानंतर मावळ्यांची प्रतिकृती म्हणा, जे इथं कामगार आहेत त्यांचे ड्रेस म्हणा, ते जबर म्हणजे भारी वाटलं. आणि आता जेवत असताना पण असं वाटलं की बाबा खरोखर बाबा आपण म्हणजे राजशाहीमध्ये आपण कसं जेवत आहे असं वाटलं आपल्याला. आणि खरोखर चांगल्या जेवणाची क्वालिटी पण जबरदस्त आहे. पण आम्हाला लगेच सापडलं आणि जेवण पण क्वालिटी चांगली आहे. ॲम्बियन्स चांगलं आहे, ॲम्बियन्स चांगलं आहे आणि सर्व्हिस पण चांगली आहे. पोलाईट आहेत वर्कर्स पण, एम्प्लॉईज पण पोलाईट आहेत, म्हणजे कुठली अडचण नाही आहे कम्युनिकेट करायला. जेवण छान आहे एकदम आणि ॲम्बियन्स वगैरे पण छान आहे, एकदम प्रशस्त आणि प्रसन्न वाटलं आल्यावर. नंतर इतिहासाची पण पूर्ण आठवण झाल्यासारखा अनुभव मिळाला आम्हाला. हॉटेल राजवाड्याचे साईताट, यामध्ये कांदा लिंबू, मटन खिमा, मटन चॉप, अंडावाटी, आळणी रस्सा, काळा रस्सा, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, सोलकढी, मटन काळं, मटन फ्राय, गावरान चिकन मसाला, गावरान फ्राय, आळणी रस्सा, मसाले भात, यासोबत रोटी व भाकरी इतके मिळते.